नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपूर शहरात ओबीसींच्या भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. सरकारला ओबीसीकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महागात पडेल हा इशारा मी सरकारला या निमित्तानं देऊ इच्छितो आहे. 7 दिवस झालेत हे आंदोलन. सकाळ ओबीसी समाज जो आहे, ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे आणि आमचे सगळे ओबीसीचे नेते आहेत, यामध्ये बबनभाई तळवडे असतील, आमचे अभिजित वंजारी येस आणि कृणाल चहारे, हे अनेक नेते आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, आमचे नंदूभाऊ खनके, तिकडे अनिलभाऊ शिंदे, नंदूभाऊ नागरकर, किशोर भाऊ, स्वप्नील कावडे नगराध्यक्ष, विनोभाऊ, हे आम्ही त्या तरुणाला पाठिंबा देऊन सरकारला सांगू इच्छितो, मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही की त्वरित या आंदोलनाची दखल घ्या आणि आमच्या टोंगे नावाच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी जे आमरण उपोषण पुकारलं आहे त्याचे प्रश्न, त्या सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवा, अनशन संपवा अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे, मागणी आहे, आव्हान आहे. जर ते निर्लक्ष करतील तर मात्र या सरकारला पश्चाताप होईल, एवढे या निमित्ताने इशारा देतो आहे. ओबीसीची जनगणना करा, ओबीसीच्या हक्काचा कोणाला देऊ नका. ओबीसीचे 50% जी मर्यादा आहे, म्हणजे आज तर हैदराबादमध्ये आमच्या काँग्रेस वर्किंग कमिटीने रिझर्वेशन पास केला आहे का हिम्मत सत्ताधाऱ्यांची, त्यामध्ये पास करून सांगितलं आहे की आमचा एजेंडा राहील ओबीसीला, ओबीसीचा जनगणना आम्ही करणार आणि ज्या ओबीसीच्या जेवढी ज्यांची आमची संख्या आहे तेवढाच हिस्सा ओबीसीला मिळणार. हे आताच्या रिझोल्युशन मध्ये ठरावामध्ये सीडब्ल्यूसीच्या पास करण्याचं धारिष्ट काँग्रेस नेतृत्वाने दाखवलं आहे. आजच्या हैदराबादच्या सीडब्ल्यूसी मध्ये 2 ठराव पास केलेत आणि सांगितलं स्पष्टपणे की ओबीसी बांधवांनो आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, जिसकी 50% हा वाटा ओबीसीला मिळाला पाहिजे ही भूमिका मांडून त्यांनी ठराव मंजूर करून घेतला. आणि दुसरीकडे मात्र ओबीसी म्हणून या देशाच्या सर्वोच्च पदावर बसायचं आणि ओबीसीच्या तोंडाला पाणी पुसायचं हे जे चाललेलं आहे हे जनता ओळखून आहे, ओबीसी समाज ओळखून आहे. आणि मी सरकारला इशारा देतो आहे, 7 दिवस झालेत इकडे तोंड दाखवायला की मंत्री आला नाही, तुम्हाला थोडी लाज वाटत नाही? एक तरुण ओबीसी समाजाचा उपोषणाला बसतो आहे आणि तुम्हाला इकडे वेळ लक्ष द्यायला वेळ नाही, तरी दखल घ्या, नाहीतर या ओबीसीच्या रोषाला तुम्हाला सगळ्यांना सामोरे जावे लागेल हा इशारा सुद्धा मी देतो आहे. की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी असून सुद्धा आम्हाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं नाही. अजूनपर्यंत अनेक वर्षापासून ओबीसीची जातणी आहे, जनगणना झाली नाही आणि जे आरक्षण आहे ते तुटपुन जाय, त्यात सगळे ओबीसी समाविष्ट होत नाही. त्याच्यामुळे ओबीसीची बिहार शासनाप्रमाणे जातणी आहे, जनगणना करावी आणि आरक्षण जाहीर करावं याच्यासाठी हा मोर्चा आहे. त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जो वसतिगृहाचा विषय आहे की तात्काळ वसतिगृह हे चालू करण्यात यावे आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, मात्र मराठ्यांना आरक्षण हे कुंभ्यांमधून देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ.